केंद्र सरकार के निर्देश अनुसार देश की आजादी और गौरव की रक्षा के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले सभी वीरों को श्रद्धांजलि देने के लिए अभिनव अभियान मेरी माटी मेरा देश अर्थात मेरी मिट्टी मेरा देश शुरू किया जा रहा है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी इनके द्वारा दी गयी। मातृभूमि और नागरिकों में देशभक्ति की भावना बढ़ाने के लिए मिट्टी को नमन वीरों को वंदन नारे के साथ 9 अगस्त से 15 अगस्त तक नागपुर शहर में कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। अच्छा प्रेस कॉन्फरेंस ला अच्छा आपल्याला कल्पना आहे की आजच्या प्रेसचा विषय जो आहे तो म्हणजे आपला 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट जो केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनांनुसार आपण मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा जो अभियान राबवणार आहोत त्या अनुषंगाने महानगरपालिकेची काय काय आपण तयारी केलेली आहे आणि आपल्याला लोकांचा तिच्यामध्ये कशा पद्धतीने सहभाग अपेक्षित आहेत ते पण आपल्याला आज आवाहन करायचं आहे। तर त्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपण ही आज प्रेस आयोजित केलेली आहे। आपला मेरी माटी मेरा देश या अभियान अंतर्गत साधारणतः 5 जे आपले मेन हे आहे कदाचित आपल्याला आतापर्यंत त्याची माहिती पण असेल पण महापालिका त्याच्यामध्ये काय नियोजन करणार आहे ते थोडं मी आपल्याला डिटेल सांगतो। शिलाफलकम जे आहेत म्हणजे आपल्याकडे जे स्वातंत्र्यवीर असतील म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं प्राणांची आहुती दिली होती किंवा जे विविध आपले युद्ध झाले त्याच्यामध्ये आपले वीर सैनिक जे असतील ज्यांनी प्राणार्पण करून आपल्या देशाचं संरक्षण केलं तर त्यांचं वंदन करण्यासाठी म्हणून आपण एक शिलाफलक जो आहे तो तिच्यात लावणार आहोत आणि त्याचबरोबरीने त्याचा मजकूर एक दिलेला आहे डिटेल की आपण त्या शिलाफलकावर काय लावणार तो सुद्धा आपण आम्ही तुम्हाला शेअर करतो आहोत। ते काही ठिकाणी आपल्याला हे उभारून त्या ठिकाणी ध्वजारोहण करणं आणि हे जे आपले शहीद आहेत हे जे वीर आहेत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणं हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे। सुरुवातीला हा आपले जे अमृत सरोवर आहे त्या ठिकाणी उभारण्याचं नियोजन होतं त्या दृष्टीने आम्ही 7 ठिकाणं निश्चित केली होती परंतु आता शासनाच्या ज्या नवीन सूचना आलेल्या आहेत की हे त्याचं परमनंट त्याचा वापर व्हावा आणि शाळेमध्ये सुद्धा जर आपण हे शाळेच्या प्रिमायसिसमध्ये उभारले तर जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा त्याचं वारंवार हे तिथे थांबता येईल किंवा त्यांना वंदन करता येईल त्या उद्देशाने त्याचं ठिकाण जे आहे त्याचा बदलून शाळांमध्ये घेण्यासाठी म्हणून केंद्र शासनाच्या सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आता आपण आपल्या शहरामधल्या 6 शाळांमध्ये आपण शिलाफलक जे आहे ते उभारतो आहोत। तर 6 शाळांची नावं जी आहेत ती MAK आझाद हे उत्तर नागपूर आशीनगर झोनमध्ये आहे, दुर्गानगर माध्यमिक शाळा दक्षिण हनुमाननगर, संजय नगर माध्यमिक पूर्व लक्कडगंजमध्ये, विवेकानंद नगर माध्यमिक शाळा दक्षिण पश्चिम लक्ष्मीनगर झोन, वाल्मिकी नगर हिंदी शाळा पश्चिम धर्मपेठ झोन, साने गुरुजी उर्दू माध्यम गांधीबाग। साठी आपल्याला प्रतिज्ञा घेणं जे अपेक्षित आहे सर्व सामान्य नागरिकांनी तर ते तिथे आपण त्याचा एक डिस्प्ले करणार आहोत आणि एक सेल्फी पॉईंट त्या ठिकाणी केला जाईल। असे 79 सेल्फी पॉईंट जे आहेत ते आपण आपल्या शहरामध्ये करतो आहोत। साधारणतः अमृतकाल चालू आहे म्हणून 75 आकडा आपण असं ठेवलेला आहे की त्या ठिकाणी तितक्या ठिकाणी आपण हे सेल्फी पॉईंट्स करणार आहोत। आपापल्या हातामध्ये नागरिकांनी मातीचा दिवा घेऊन तिथे हे ज्या प्रतिज्ञा आपल्याला 5 मुद्द्यांची दिलेली आहे ती घेणं अपेक्षित आहे आणि त्याचा सेल्फी जो आहे तो काढून मग नंतर तो सेल्फी अपलोड करायचा आहे तर त्याची सुद्धा आपण सुविधा करून देणार आहोत की तिथे QR कोड उपलब्ध करून देणार आहोत की तो जर स्कॅन केला की ऑटोमॅटिकली जी आपली सेल्फी काढलेली असेल ती केंद्र शासनाचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये अपलोड होईल। त्याचबरोबरीने या ठिकाणी आपण बेस्ट म्हणजे बेस्ट सेल्फीची पण एक कॉम्पिटिशन आपल्या शहराच्या माध्यमातून घेतो आहोत की सर्वोत्कृष्ट ज्याचा सेल्फी असेल अशा त्याला सिटी लेवलवर आपण त्याचं हे करणार आहोत त्यांना कौतुक करणार आहोत। कालच आपली वेगवेगळ्या NGOs आहेत काही संस्था आहेत त्यांच्याबरोबर एक इंटरॅक्शन झाली सुरेश भट्ट सभागृहामध्ये आणि तिच्यात बऱ्याच संस्थांनी पुढे येऊन या सेल्फी पॉईंट्स आम्ही पालकत्व घेण्यासाठी तयार आहोत किंवा तिथे आम्ही सुद्धा उपस्थित राहणार या पद्धतीचं त्यांनी कमिटमेंट दिलेलं आहे। त्यासाठी जास्तीत जास्त अजूनही आमचे प्रयत्न सुरू आहेत की जेणेकरून जे सर्वसामान्य लोक आहेत समाजातले प्रत्येक घटक ज्या उपक्रमामध्ये जे आहेत ते जोडले जातील।
मेरी माटी मेरा देश अभियान के तहत शहर में शिलालेख, पंच प्राण प्रतिज्ञा, सेल्फी, वसुधा वंदन वीरों को सलाम, ध्वजारोहण, राष्ट्रगान, माटी कलश आदि गतिविधियां क्रियान्वित की जाने वाली है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी द्वारा दी गई। कैमरा पर्सन अजीत कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।